होताना आपण नेहमी अशा काही चुका करतो ज्यामुळे आपल्या आपल्या केसांचं खूप जास्त नुकसान होतं आणि ते लक्षात सुद्धा येत नाही त्यामुळे या चुका नेमक्या काय आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नंबर वन केस धुण्याआधी केसांना तेल न लावणे येस मोस्टली ना ज्यांचे केस ड्राय असतात त्यांनी जर तेल न लावता केस धुतले तर केस जास्त कोरडे फ्रिजी आणि अनमॅनेजेबल होतात नंबर टू केसांना शॅम्पू लावण्याआधी त्यांना व्यवस्थित ओलं न करणं केसांना नीट ओलं न करता शॅम्पू लावला तर प्रमाणाच्या बाहेर शॅम्पू वापरला जातो आणि मग त्यामुळे केसांचा गुंता होतो आणि यामुळे केस तुटायला लागतात आणि केस कोरडेसुद्धा होतात नंबर थ्री केस धुताना केसांवर डायरेक्ट शॅम्पू लावणे येस yes. केसांना शॅम्पू डायरेक्ट न लावता पाण्यामध्ये डायल्यूट करून लावला तर शॅम्पू केसांमध्ये इव्हनली स्प्रेड होतो आणि जास्त शॅम्पू वापरला जात नाही कमी प्रोडक्टमध्ये केस छान क्लीन होतात आणि व्यवस्थित क्लीन होतात त्याच सोबत प्रोडक्टसुद्धा कमी लागतं आणि केस तुमचे स्मूद आणि मॅनेजेबल राहतात टिप नंबर फोर कंडिशनर हेअर टिप्सवर न लावता स्कॅल्पवरती लावणे कंडिशनर हा हेअर लेंथ आणि हेअर टिप्सवरती लावायचा असतो स्कॅल्पवरती नाही स्कॅल्पवर कंडिशनर लावला तर तुमचा प्रचंड हेअरफॉल होऊ शकतो त्याचसोबत तुमचे केस अजूनच खराब होऊ शकतात टिप नंबर फाईव्ह केस धुताना स्कॅल्प जोरजोरात घासणे येस जोरजोरात मसाज केला की आपल्याला असं वाटतं की केस अगदी स्वच्छ होऊन जातील पण तसं नाही आहे खरंतर शॅम्पू आहे ना तो तुमचे केस व्यवस्थित क्लीन करतो त्यामुळे तुम्हाला जास्त जोरजोरात घासण्याची काही एक गरज नाही आहे हलक्या हाताने केसांना मसाज केला तरी केस छान स्वच्छ होऊन जातात आणि केस व्यवस्थित धुतलेसुद्धा जातात उलट आपण जर जोरजोरात केस घासले ना तर केस तुटायचे चान्सेस जास्त असतात So yes, काई सो येस केस धुताना काय चुका करू नयेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर याला सेव्ह करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा